बट आता आपण बघणार आहे टाइप ऑफ ब्रिज आणि त्याचे फ्रीबोर्ड. चार टाइपचे ब्रिज आहे आणि त्याचे फ्रीबोर्डच्या व्हॅल्यू आहे. खूप वेळा पाठ करतो पण लक्षात नाही राहत. बघा मी चार मधला प्रत्येक पॉईंट सांगतो. पहिला असते आपला आर्च ब्रिज. आर्च म्हणजे लक्षात ठेवायचं अर्ची. जेव्हा तिकडे तिचा पिक्चर लागला होता तर तिकीट होती फक्त 300 रुपये. नेहमी लक्षात ठेवायचं, लाईफ टाईम इथून 10 वर्ष येईल. आर्च ब्रिज म्हणजे अर्चीचा पिक्चर लागला तर तिकीट होती 300 रुपये. त्याच वेळेस त्याच क्षणी हॉलिवूडचा एक पिक्चर लागला होता, हॉलिवूड हाय लेवल, त्याची तिकीट यापेक्षा डबल होती. म्हणजे अर्चीची तिकीट तिबेट होती 300 रुपये, तर हाय लेवलची होती 600 रुपये. आर्च ब्रिज ची व्हॅल्यू 300 mm फ्रीबोर्ड, हाय लेवल म्हटलं तर 600 mm. या दोन व्हॅल्यू लाईफ टाईम साठी लक्षात ठेवायचं. कोणी विचारो अर्चा पिक्चर पाहिला का हो पाहिला म्हणा, आर्च ब्रिज 300 mm त्याच्यापेक्षा हाय लेवल तर 600 mm झालं. मग बेटा गर्डर ब्रिज. गर्डर म्हणजे नाव लक्षात ठेवा. गर्डरला जर तुम्ही मराठीत लिहिलं तर त्यात लिहिलं गदर. तर गर्डर म्हणजे गदर. आणि गदरचा पिक्चर नेहमी असते 6 ते 9 तास. कारण बेटा सर्वांना, सर्व मेल लोकांना तो पिक्चर आवडते. म्हणजे आवडते पूर्ण दिवसभराचं काम संपून 5 वाजता जसं त्यांचं काम संपलं की 6 ते 9 सगळेजण गदर पाहायला. गदर म्हणजे गर्डर ब्रिज. यात मी तीन व्हॅल्यू पुन्हा एकदा रिपीट करतो. आर्च ब्रिज, अर्चीचा पिक्चर 300 रुपये, त्याच्यापेक्षा हाय लेवलचा 5 ते 600 रुपये. आर्च ब्रिज 300 mm, हाय लेवल ब्रिज 600 mm. आणि गर्डर म्हणजे गदर म्हटलं तर 600 ते 900 व्हॅल्यू. मग बेटा असते एक नेव्हिगेशनल चॅनल. मला इथून दिल्लीला जाण्यासाठी टोटल नेव्हिगेशनचा टाइम लागला 24 तास ते 3 तास. म्हणजे 24 तास 00 मिनिट ते 30 तास 00 मिनिट. नेव्हिगेशनल चॅनल म्हटलं तर 2400 ते 3000 mm. मी एकदा चारही व्हॅल्यू सांगतो पुन्हा बघा. जे बेटा तुम्हाला आता इथे स्क्रीनवर आहे दिसत, आर्च ब्रिज अर्चीचा पिक्चर 300 रुपये, त्याच्यापेक्षा हाय लेवलचा पिक्चर पाहते तर लगेच 600 रुपये. गर्डर म्हणजे गदर पाहते तर 600 ते 900. आणि इथून सरांना दिल्लीला नेव्हिगेशन करायला लागले होते 2400 ते 3000. म्हणजे 24 तास 00 मिनिट ते 30 तास 00 मिनिट. पुन्हा आपण भेटत राहू. थँक्यू.